समजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। लोटस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत काल गुदमरून नितीन इवलेकर या अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला। ही घटना काल झाल्यानंतर या जवानाच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबियांनी शंका प्रसार माध्यमासमोर बोलून दाखवली। हेलिकॉप्टरची मदत आधी का नाही घेतली? महिला लिफ्ट मध्ये अडकली या अफवेची शहानिशा का नाही केली? हा प्रश्न त्यांच्या पत्नी शुभांगी यांनी केला। त्याचबरोबर जवानांच्या सुरक्षेसाठी त्यांना चांगल्या प्रतीचे गणवेश पुरवावे, त्यांना सरकारकडून नोकरीही देण्याचे आश्वासन दिले, पण लेखी आश्वासन मिळेपर्यंत त्यांनी आपल्या शहीद पतींचे पार्थिव नेण्यास नाकारले। इलेक्ट्रॉनिक मीडिया माझ्या परिवाराच्या पाठीशी राहिली, याचा मी सर्वांचा आभारी आहे। परंतु अपाहिज म्हणजे अपाहिज निष्क्रिय आणि एक अपंग लाचार अशी प्रशासनाची फायर ब्रिगेड या डिपार्टमेंटसाठी अशी यंत्रणा पाहिल्यावर अतिशय लाज वाटते या भारत देशाची, की माझ्या भारत देशातलं कायदे, भारत देशाची प्रशासन यंत्रणा इतकी अपंग कशी असू शकते? जर या माझ्या भारत देश एवढं जर विकसित देश व्हायला चाललेला आहे, इतका प्रगतीश व्हायला चाललेला आहे, या माझ्या भारत देशामध्ये एक एक या भारत देशाचा नेता ज्या प्रकारे स्वतःची एवढी सिक्युरिटी घेतो, डिपार्टमेंटचे ऑफिसर स्वतःसाठी सिक्युरिटी घेतात, पण माझ्या फील्डवर काम करणारा माझा जो संरक्षक आहे, मग तो फायर ब्रिगेडचा इसम असेल, सीमेवर लढणारा जवान असेल, त्यांच्यासाठी ही भारत देशाची यंत्रणा का काम करत नाही? त्यांच्यासाठी स्पेशली का नियम बनत नाहीत? का त्यांच्यावर असे अत्याचार होत आहेत? हा एक प्रकारे मानसिक अत्याचार म्हणायला झालं की इथला एकही सक्षम अधिकारी असा नाही, किंवा हा असा विभाग ही प्रशासन यंत्रणा इतकी अपाहिज झालेली आहे की चार ओळीचं ते लेखी देऊ शकत नाही। तोंडी आश्वासन आमचे मंत्री पण भरपूर देतात, गल्लीतले संत्री पण भरपूर देतात, परंतु प्रशासनावर जबाबदारीने काम करणारे ही जितकी अपंग कशी काय झाले? त्यांचा एक जवान शहीद झाला, शहीद या नावाने आम्हाला अभिमान वाटतो, माझ्या भावाने अनेकांचे प्राण वाचवलेत त्याचा अभिमान आहे, पण त्याच्या दुसऱ्या बाजू त्याची अशी आहे की त्याच्या परिवाराचं काय? इतकी अपायाची निष्क्रिय नियंत्रण आहे की आज देखील मला माहिती नाही की त्याच्यासोबत फील्डवर किती जण होते, त्याच्यासोबत फेस करायला समोर जो ऑफिसर होता तो कोण होता, कोणत्या क्षणी ही घटना घडली? माझा भाऊ असा ऐकायला की उडी मारली, तशी कुठून उडी मारली त्याने की जिथून तो बाहेर येऊ शकला नाही? आणि मग त्याच्या सोबत जे होते ते काय करत होते? जर त्यांच्या फील्डचा माणूस समोर आगीत उडी घेतोय तर बाकीचे काय टाळ्या वाजवायला होते का? याचा अर्थ खरंच आहे, खरं आहे की ते त्यांनी स्वतःचा जीव वाचत राहिले आणि हा पुढे गेला, याला वाचवण्यासाठी माझा असा आरोप आहे की त्याने काही केलेलं नाही। रमजान हा मुस्लिम बांधवांचा पाक महिना, या महिन्यात आपले मुस्लिम बांधव रोजा म्हणजे उपवास करतात व त्यानंतर कुराण वाचली जाते। या महिन्यात आपण देवाशी जोडले जातो असं त्यांचं म्हणणं आहे। बडीरात हा या महिन्यातील मोठा दिवस मानला जातो। अशा या बडीरातची तयारी मुंबईतील बद्री महल मस्जिद येथे कशी सुरू आहे आता आपण पाहू। दिवसभराच्या उपवासानंतर संध्याकाळी सगळे एकत्र येऊन फळ व दुधाचं सेवन करतात। बडीरातला येणाऱ्या प्रत्येक बांधवाला सगळ्या प्रकारची सोय देण्याची दखल येथे घेतली आहे। तसेच येथे सुंदर अशा फुलांची सजावट आणि त्याचबरोबर भलं मोठं असं झुंबर येथे लावण्यात आले आहे। खरं म्हणजे या झुंबरने सर्वांचंच लक्ष आकर्षित केलंय की काय असं वाटायला लागतं। बड़ी रात रमजान की हर रात बड़ी रहती है और इसमें रोज लोग इबादत करते हैं, लेकिन लैलतुल कदर जो 30वीं रात है वो सबसे बड़ी रात है और उसमें पूरी रात जागने का कुरान मजीद में फरमान है और उसके हिसाब से पूरी रात खुदा की इबादत करनी है, इसलिए ये तैयारी करते हैं। और आज से पूरा रमजान जुड़ा हुआ है, वो रात की अगर कोई इबादत नहीं करता है तो पूरे रमजान की जो रोजे की जो माना है वो खत्म हो जाती है। यही बड़ी रात में इसीलिए इतना बड़ा हम लोग सब मिलके एक साथ मिलके सब इबादत करते हैं और खुदा के पास ये दुआ करते हैं कि पूरा रमजान का हमारा रोजा कबूल हो। कोई कुरान में ऐसा नहीं है, लेकिन सब लाइट जो भी रहता है, जो फ्रूट्स है वो ले सकते हैं, उसमें कोई पाबंदी नहीं है, कोई ऐसी बात नहीं है कि ये खाओ ये मत खाओ, जो हलाल है वो लेना है, चाय पियो दूध पियो, कोई ऐसा कोई ये नहीं है कि यही चीज़ खाना है इसी से। और खजूर जो रहता है वो रसूलुल्लाह उसी से
वो आसानी से पूरी रात जाग के खुदा की इबादत कर सके, इसीलिए ये सब इंतज़ाम करते हैं, पंखे लगाते हैं, एसी का इंतज़ाम करके, क्या है वो सहल हो जाए, उनकी पूरी इबादत कबूल हो जाए, उनको जो खुदा की तरफ पहुंचने का जो उनके दिमाग में रहता है उसमें आसानी पड़ जाती है। हमारा बड़ी रात है, बड़ी रात के अंदर पूरी फैसिलिटी, सेटिस्फाइड फैसिलिटी देना चाहिए, तकलीफ नहीं हुए, एग्जॉशन नहीं हुए, क्योंकि पब्लिक बहुत आती है, अरे ये सब चीज़ नहीं हुए, एसी नहीं हुए, कि ये अपना फैंस नहीं हुए, डकिंग नहीं हुए, तो प्रॉब्लम आएंगे, नमाज के लिए प्रॉब्लम आएंगे, सफोकेशन होएगा, अब क्योस होएगा, तो हर चीज़ की फैसिलिटी दी गई, ये सहना सबसे फरमानी है हमारे को कि द बेस्ट फैसिलिटी वी कैन गिव टू द पीपल, और जो हर बेस्ट फैसिलिटी वी कैन गिव। केबीसी प्रकरणात अनेकांचे पैसे बुडाले हे आता सिद्ध झाले, तब्बल 1400 तक्रारींची नोंद आतापर्यंत झाली आणि अजूनही काही तक्रारी येतील असं चिन्ह सध्या दिसतंय। या प्रकरणात समाविष्ट असणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईला सुरुवात झाली, मालमत्तेत मोडणाऱ्या 6 आलिशान गाड्या आतापर्यंत जप्त करण्यात आल्यात, मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करा अशी छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।